नमस्कार, सी एल फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज खूप इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आलेली आहे मी। आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स कोलीवाडा। प्रॉन्स कोलीवाडा बनवण्यासाठी इथे बघा, मीडियम साईज प्रॉन्स घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत। आता त्यात आपण एक टेबलस्पून एवढं मीठ घातलेलं आहे, एक टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून एवढी हळद घेतलेली आहे। त्यातच मी अर्धा टेबलस्पून एवढा गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून एवढं धने पावडर टाकून घेतलेलं आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। 400 ग्राम एवढे प्रॉन्स घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित मॅरिनेट करून आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे आहेत। आणि आपण आता आपल्याला जे लागणारं साहित्य पुढचं त्याची तयारी करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास बाजूला ठेवलेले होते आपले प्रॉन्स, बघू शकता तुम्ही मॅरिनेट होऊन त्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता इथे बघा, मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो लसूण मी पूर्ण आपल्या प्रॉन्समध्ये मिक्स करून घेणार आहे। लसूण वापरल्याने खूप आपल्या प्रॉन्सला टेस्टी चव येणार आहे। आता बघा, इथे एक ताट घेतलेला आहे मी, त्यात आपण अर्धा वाटी मैदा टाकून घेऊयात। हा प्लेन मैदा आहे, त्यात आपण आता तिखट घालून घेऊयात। हाफ टेबलस्पून एवढं तिखट घातलेलं आहे, हाफ टेबलस्पून एवढं मीठ घालायचं आहे। त्यात आपण आपले जे प्रॉन्स आहेत त्यांना वरून कोटिंग करून घेणार आहोत। त्यासाठी त्या कोटिंगला देखील आपल्याला चव यायला पाहिजे म्हणून मी मैद्यामध्ये तिखट आणि मीठ घातलेलं आहे। इथे बघा, आपण एक मका चिवडा घेतलेला आहे मी आणि तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। जास्त बारीक करायचा नाही, आपल्याला थोडा दरदरीत जाळच ठेवायचा आहे आणि तो आपल्याला इथे मी मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आणि एका वाटीमध्ये मी मैद्याची पेस्ट बनवलेली आहे। इथे बघा, आता तळायला प्रॉन्स घेतलेले आहेत, आधी मैद्यामध्ये मी कोट करून घेतलेले आहेत। परत आपल्याला जे मैद्याची पेस्ट आहे त्याच्यात परत आपल्याला बुडवून परत आपल्याला मैद्याची कोटिंग करायची आहे आणि मग आपले प्रॉन्स तळून घ्यायचे आहेत। आपण मैद्यामध्ये मका चिवडा वापरलेला आहे, त्यामुळे आपल्या प्रॉन्सला क्रिस्पी असं टेक्स्चर आलेला आहे, छान क्रिस्पी आपले प्रॉन्स झालेले आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आपल्या कोळंबीला किती क्रिस्पी टेक्स्चर आलं आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।